इन सुपरफास्ट न्यूज चे प्रायोजक आहेत वुडलँड, गृह सौंदर्याचं अनोखं विश्व। महापालिका मिळकत कर विभागास एप्रिल 2018 ते मार्च 2019 या वर्षासाठी शहरास 210.76 कोटी रुपये कर वसुलीचं उद्दिष्ट होतं, पण वर्षभरात केवळ 64.17 कोटी इतकेच वसूल झालेत। हद्दवाढ विभागास 152.12 कोटी रुपये कर वसुलीचं उद्दिष्ट होतं, पण वसुली मात्र 49.19 कोटी इतकीच झाली। शहरात 96,821 मिळकती तर हद्दवाढ भागात 73,211 मिळकती आणि 51,300 हे खुले प्लॉट आहेत। विशेष म्हणजे हे खुले प्लॉटच्या मालकांचे सध्याचे राहते पत्तेच सापडत नसल्यानं, या खुल्या प्लॉटचा कर सध्या वसूलच होत नसल्यानं महापालिकेचं मोठं नुकसान होत असून कर थकबाकीचा आकडा दरवर्षी केवळ फुगत चाललाय। वुडलँड सोफासेट आरामदायी बैठक। श्रीलंकेत दहशतवाद्यांनी मोठा नरसंहार घडवून आणला। बॉम्बस्फोटासाठी चर्चही सोडलं गेलं नाही, यामध्ये अनेक निरपराधांचा बळी गेला। रविवारी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडनं या घटनेचा निषेध केला। यावेळी मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर ही संघटनाही सहभागी झाली होती। रंगभवन जवळील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांसमवेत घटनेचा धिक्कार करण्यात आला। ख्रिश्चन समाज बांधवांच्या दुःखात मुस्लिम बांधव सहभागी असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या। प्रारंभी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून निरपराधांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कोणताही धर्म हिंसा शिकवत नाही अशा शब्दात दहशतवाद्यांचा धिक्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, MPJ चे जिल्हाध्यक्ष खालिक मंसूर, शहराध्यक्ष हसन साफ जमादार, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, ॲडव्होकेट सैफन शेख, अनस शेख, इकबाल जमादार, एजाज दिना, अब्दुल माजिद कलादगी, नासिर खुदादे, फिरोज पठाण, नलिनी कलबुर्गी, दी फर्स्ट चर्चचे फादर रेव्हरंड विकास रणशिंगे आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। वुडलँड डायनिंग टेबल भोजनाचा परिपूर्ण आनंद। सोलापुरातील समर्पित नाट्यशाळेच्या कार्यक्रमासाठी अभिनेते परब रविवारी सोलापुरात आले होते। यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। याप्रसंगी सिनेकलाकार अमित तडवळकर उपस्थित होते। परब म्हणाले की प्रथमच सोलापूरला आलोय, परंतु या ठिकाणी उन्हाशिवाय काहीच अनुभवलं नाही। सोलापूर शहराचा विकास होत असून या ठिकाणी कलाकारही खूप आहेत। कला क्षेत्रात करिअरची मोठी संधी असून प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे। सर्जनशीलता ही कलेची गरज असून नेहमी नवनवे काहीतरी शिकण्याची जिद्दच कलेत यशस्वी करते। टाइमपास, बालक पालक, उर्फी यासह अनेक चित्रपटांद्वारे माझी ओळख निर्माण झाली। तत्पूर्वी मी नाटकांमध्ये काम करत होतो, माझा अभिनय हीच माझी ओळख असून आगामी काळात मुंबईच्या झोपडपट्टीतील जीवनावर आधारित 10x10 हे नाटक करतोय असंही त्यांनी यावेळी सांगितलं। वुडलँड बेडरूम फर्निचर शांत झोपेची परिपूर्णता। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील प्रचार हा शनिवारी संपला। 4ही टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी 78 सभा घेतल्या। अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला असल्याचं पाहायला मिळालं। अशा उन्हातही 79 वर्षे शरद पवारांच्या सभांचा धडाका सुरूच होता। दिवसातून 3 सभांना शरद पवार हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळालं। तरुण राजकीय नेत्यांना ही शक्य होणार नाही एवढी प्रचंड मेहनत शरद पवार हे घेताना दिसले। रोजचा नियोजित दौरा करून पवार 3 सभांना उपस्थित राहत होते। डोक्यावर प्रचंड ऊन असतानाही पवारांनी आपल्या सभा पार पाडल्या। प्रचंड उन्हाचा पारा बघता अनेक उमेदवार आणि राजकीय नेते सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडताना पाहायला मिळत होते, मात्र शरद पवार याला अपवाद असून त्यांचा पूर्ण दिवस प्रचारात आणि प्रवासात व्यस्त असल्याचं दिसून आलं। वुडलँड स्लिप वेल मॅट्रेस चैन किनिंग। विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA ला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणं अतिशय कठीण आहे। त्यामुळे NDA बहुमत मिळवण्यास अपयशी ठरलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे 3 जण मला पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते। त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील NDA ला 2014 मध्ये लोकांनी बहुमत दिलं। असंच काहीसं NDA ला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घडू शकतं, कारण दीर्घकालीन मुख्यमंत्रीपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे 3 पंतप्रधान पदासाठी योग्य पर्याय मला सध्या दिसत आहेत, असं पवार यांनी म्हटलंय। वुडलँड कर्टन्स घराचं अंतर्गत सौंदर्य।
राज्यात सध्या उष्णतेची लाट असून तापमानाचा पारा उच्चांक निर्माण करतोय. अकोला इथं तापमानानं कहर करत 47 अंशांकडे वाटचाल ठेवली आहे, तर बहुतेक शहरांचं तापमान हे 40 अंशांच्या पुढे राहिल्यानं सर्वत्रच अस्वस्थता जाणवून येते. एप्रिल असा असेल तर मेचं ऊन काय म्हणेल अशी चिंता नागरिकांना लागून राहिली आहे. सोलापूरही तापमानात पुढे असून शुक्रवारी सर्वोच्च 44.3 इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर शनिवारी पारा फक्त 1 अंशानं खाली आला. रविवारीही सकाळपासून ढग सुरूच होती. दरम्यान हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेची निर्माण झालेली ही लाट आणखीन 2 दिवस राहणार आहे. आता हे 2 दिवस कसे असतील आणि त्यानंतर कशी परिस्थिती असेल याचीच चिंता नागरिकांना लागून राहिली आहे. वुडलँड ऑफिस फर्निचर, ऑफिसचं वैभव. राज्यातील वनक्षेत्र सातत्यानं कमी होत आहे. गेल्या 3 वर्षात राज्यातील 633 चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र कमी झाल्याचं विविध सरकारी अहवालांच्या विश्लेषणावरून दिसून येतं. विशेष म्हणजे ही घट वन खाते आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीतील असल्याचं समोर आलंय. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2017 आणि 2018 नुकताच प्रसिद्ध झालाय. यामध्ये राज्यातील एकूण वनक्षेत्र हे 61,369 चौरस किलोमीटर इतकं असल्याचं म्हटलं आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळा 19.9% इतकं भरतं. वुडलँड आर्टिफॅक्ट, कलात्मकतेचं अनोखं दालन. राज्यभरात सध्या उष्णतेची लाट आहे. बहुतेक शहरांमधून 40 अंशांच्या वर तापमान आहे. सोलापुरात पारेची 45 अंशाकडे धाव आहे. शुक्रवारी 44.3 इतकं कमाल तापमान नोंदलं गेलं. शनिवारी 1 अंशानं तापमान कमी झालं. तापमान पुन्हा खालवतं की वाढतं याकडे लक्ष लागलेलं होतं. रविवारी या तापमानानं पुन्हा उचल खाल्ली. पारा 44.3 अंशावर आला. सकाळपासून प्रचंड उकाडा होता. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केलं. प्रचंड अशी धग जाणवत होती. पारा पुन्हा वाढल्याची जाणीव होत होती. प्रत्यक्षात घडलंही तसंच. रविवारी पुन्हा एकदा सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचावाचे प्रयत्न होताना दिसतात. विशेषत्वानं लहान मुलं, ज्येष्ठ मंडळींनी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे. एप्रिल एंडला अशा पद्धतीचं तापमान शहरवासियांना अस्वस्थ करून सोडतंय. वुडलँड सागवानी सोफा, बैठकीचा पारंपरिक रुबाब. सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांचा कार्यकाल हा सप्टेंबर महिन्यात संपतो आहे. यानंतर महापौर पदाचं आरक्षण जाहीर करण्यात येईल. स्त्री की पुरुष यावर इच्छुकांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. दरम्यान या काळात विधानसभा निवडणुका आल्यास आचारसंहितेमुळं महापौर पदाचं आरक्षण निवड प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते. अशावेळी 3-1 महिन्याची मुदत ही विद्यमान महापौरांना मिळू शकते. एकंदरीत लोकसभा निवडणूक निकालानंतर आमच्या पालिका नगरसेवकांना महापौर निवडीचे वेध लागणार आहेत. सुरुवातीला पालकमंत्री गटाकडून श्री कांचना यन्नम यांना संधी देण्याचे प्रयत्न झाले. मात्र ज्येष्ठता, पालिका कामकाजाचा अनुभव या जोरावर बाजी मारली होती ती शोभा बनशेट्टी यांनी. आता उर्वरित 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा अधिक महत्वाचा ठरणार आहे. यामुळे इच्छुकांचे देव पाण्यात आहेत. वुडलँड व्हर्टिकल रोलर ब्लाइंड. महाराष्ट्रातील मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी धडाडणाऱ्या प्रचार तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. चौथ्या टप्प्यामध्ये सोमवारी 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 3,11,92,823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1,66,31,000 पुरुष तर 1,45,59,000 महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33,314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1,07,995 EVM BU आणि CU तर 43,309 VVPAT यंत्र देण्यात आले आहेत. वुडलँड स्लीपवेल चिकन फेस्ट फूड कंपनीचे अधिकृत विक्रेते.